गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, या अगोदर प्रेग मध्ये अपन प्रेशर व्हॉल्यूम वर्क पाहिलं होतं किंवा नेचर ऑफ वर्क एंड हीट पाहिलं होतं. आज आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स ऑफ वर्क एंड हीट, दॅट इज डब्ल्यू एंड क्यू. थर्मोडायनॅमिक्समध्ये साइन कन्व्हेन्शन्स खूप महत्त्वाचे आहे. केव्हा एखाद्या क्वांटिटीचं साइन प्लस घ्यायचं किंवा मायनस घ्यायचं, तर जनरल रूल त्यांना ठेवा. थर्मोडायनॅमिक्समध्ये एनी एनर्जी दॅट एंटर्स द सिस्टम हॅज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू अँड एनी एनर्जी दॅट लिव्ह द सिस्टम अँड क्लोज इन टू द सराउंडिंग हॅज अ निगेटिव्ह व्हॅल्यू. की कुठलीही सिस्टम जेव्हा एनर्जीचा लॉस करते तेव्हा त्या लॉस केलेल्या एनर्जीला निगेटिव्ह साईन द्यायचं, आणि कुठलीही सिस्टम जेव्हा एनर्जीचा गेन करते म्हणजे एनर्जी सिस्टममध्ये एंटर होते तेव्हा त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन द्यायचं. ओके, परत ध्यानात ठेवा. Any energy that enters the system has a positive sign and any energy that leaves the system has a negative sign. System मध्ये energy enter झाली positive sign द्यायचं, system मध्ये energy system ची energy loss झाली तर sign negative द्यायचं. Whether the energy is in the form of work or in the form of heat. आता consider करा, एका आपण system घेऊ, तर त्या सिस्टम सपोज क्लोज सिस्टम असेल तर आपल्याला माहिती आहे क्लोज सिस्टम एकतर वर्कच्या फॉर्ममध्ये किंवा हीटच्या फॉर्ममध्ये सराउंडिंग सोबत एनर्जीचा एक्सचेंज करतो. आपल्याला दोन्हीचे साईन कन्व्हेन्शन पाहिजेत, एकतर वर्कचे आणि एकतर हीटचे. ओके, मग आता ही क्लोज सिस्टम आहे आपल्याकडे. सपोज जर या क्लोज सिस्टमनं हीट ॲब्झॉर्ब होईल, ध्यानात ठेवा, क्लोज सिस्टमनं हीट ॲब्झॉर्ब होईल. मग आता सिस्टमनं हीट जर ॲब्झॉर्ब केली तर ती कोणाकडून ॲब्झॉर्ब करणार आहे, फॉर्म द सराउंडिंग्स. ओके, तर त्यानंतर जेव्हा एखादी सिस्टम सराउंडिंग करून हीट ॲब्झॉर्ब करते म्हणजे ती हीट एनर्जी सिस्टममध्ये एंटर होते तेव्हा त्याला साईन प्लस द्यायचं. व्हेरिएबल प्लस क्यू, प्लस क्यू इंडिकेट्स फॉर हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम फ्रॉम द सराउंडिंग्स. जेव्हा एखादी सिस्टम सराउंडिंग करून हीट ॲब्झॉर्ब करते त्याला प्लस क्यू म्हणायचं. ओके, असं त्यानंतर ठेवा. जर एखाद्या सिस्टमनं हीट रिलीज केली किंवा लॉस केली, सिस्टमनं हीटचा लॉस केला तर ती हीट सराउंडिंगमध्ये जाणार. ओके, मग सिस्टमनं हीटचा लॉस केला म्हणजे सिस्टमची एनर्जी लॉस झाली तेव्हा त्याला साईन मायनस द्यायचं. मायनस क्यू इंडिकेट्स हीट इज रिलीज बाय द सिस्टम. बरं, त्यानंतर मायनस क्यू रेफर्स हीट इज रिलीज बाय द सिस्टम टू द सराउंडिंग्स. ओके, हीटसाठी प्लस आणि मायनस दोन्ही साईन ध्यानात ठेवा. प्लस क्यू म्हणजे हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम फ्रॉम द सराउंड. मायनस क्यू म्हणजे हीट इज रिलीज बाय द सिस्टम टू द सराउंडिंग. ओके, तसंच आता नेक्स्ट पार्ट वर्कचे साईन कन्व्हेन्शन. सो व्हॉट आर साईन कन्व्हेन्शन रिलेटेड टू वर्क, दॅट इज डब्ल्यू प्लस ऑर मायनस. आता वर्कच्या फॉर्ममध्ये एक जनरल ॲनालॉजी सांगितली जाते की जेव्हा जो कोणी वर्क करतो त्याची एनर्जी लॉस होते. जनरली आपण वर्क केला आपली एनर्जी काय होणार आहे, लॉस होणार. मग आता तेच सिस्टमसाठी यूज करायचं. जर सिस्टमनं वर्क केलं तर सिस्टमची एनर्जी लॉस होईल आणि सराउंडिंगमध्ये जाईल, आणि जर सराउंडिंगनं सिस्टमवरती वर्क केलं तर सराउंडिंगची एनर्जी लॉस होईल आणि ती सिस्टममध्ये येईल. दॅट इज प्लस क्यू अँड मायनस. ओके, आता पहा, जर सराउंडिंगनं सिस्टमवरती वर्क केलं म्हणजे सिस्टम कॉम्प्रेस झाली, सिस्टम कॉम्प्रेस झाली म्हणजे सराउंडिंगच्या प्रेशरमुळे पिस्टन डाऊनवर्ड मूव्ह झाला असेल, म्हणजे वर्क कोण करायला सराउंडिंग्स कोणावरती, सिस्टम. मग आता सिस्टमवरती वर्क झालं, वर्क डन सराउंडिंगनं केलं म्हणजे सराउंडिंगनं वर्क केलं, सराउंडिंगची एनर्जी लॉस होईल, ती एनर्जी वर्कच्या फॉर्ममध्ये सिस्टममध्ये. ओके, जेव्हा सराउंडिंग सिस्टमवरती वर्क डन करते तेव्हा म्हणायचं वर्क इज डन ऑन द सिस्टम. वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग्स. ओके, जेव्हा सराउंडिंग सिस्टमवरती वर्क डन करते तेव्हा आपण म्हणतो वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. ध्यानात ठेवा, जेव्हा सराउंडिंग सिस्टमवरती वर्क करते सराउंडिंगची एनर्जी वर्कच्या फॉर्ममध्ये लॉस होईल आणि ती एनर्जी सिस्टममध्ये, म्हणजे जेव्हा वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग असतं तेव्हा आपण प्लस डब्ल्यू साईन म्हणतो. व्हॉट इज प्लस डब्ल्यू? वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. जेव्हा सराउंडिंग सिस्टमवरती वर्क डन करते तेव्हा आपण साईन प्लस वापरतो, प्लस करतो. ओके, आता तीच गोष्ट आहे की असं होतं, आता सिस्टमनं सराउंडिंगमध्ये वर्क केलं, वर्कर सिस्टमनं जर सराउंडिंग वर्क केलं, वर्क कोण करायला तर सिस्टम करायला, जो वर्क करतो त्याची एनर्जी काय होईल, लॉस होईल.
जेव्हा सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करेल तेव्हा सिस्टमची वर्कच्या फाउंडेशनची लॉस होईल, तेव्हा आपण वापरतो मायनस मायनस डब्ल्यू. मायनस डब्ल्यू म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टम, वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. जेव्हा सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करते तेव्हा आपण म्हणतो वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. आणि जेव्हा सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करत तेव्हा सिस्टमची एनर्जी वर्कच्या फॉर्ममध्ये लॉस होईल, म्हणून आपण साईन देतो मायनस. इन दिस वे आपण हे चारही साईन कन्व्हेन्शन जे येतं वर्क आणि हिटच्या बाबतीमध्ये ते स्टडी केले. परत त्यात प्लस क्यू म्हणजे हिट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम फ्रॉम द सराउंडिंग. मायनस क्यू म्हणजे हिट इज रिलीज्ड बाय द सिस्टम टू द सराउंडिंग. तसंच वर्कच्या फॉर्ममध्ये करायचं. प्लस डब्ल्यू म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. मायनस डब्ल्यू म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टम, वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग, दॅट इज मायनस. ओके, रिमेनिंग पोर्शन ऑफ द चॅप्टर वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट पीरियड.